तर हाय नमस्कार. तर सन्यान बुंगी का नाही, त्यांना बाहेर जायला चान्सच नाही, इथंच उभं राहते ती. ह्यांना सांगितलं आहे खाली वाकून बघायचं नाही, ह्याच्यावर चढायचं नाही, मग ही इथंच खेळते ती. हा ती बी आत्ता थोडा वेळ झालं आहे खेळतात, आता ह्यांना घरात घ्यायचं आहे, ह्यांना जेवायला देते. तर चला जेवण करून घेऊ आपण. तर चला आता हा बघा, घरातलं सगळं काम आवरलेलं आहे, सगळं कोपरा कोपऱ्यातच ठेवलेलं आहे. आत्ताच घर पुसलंय मी, आता वर हो का सण्यान पाणी कसं केलंय हो का, मी नाही केलं धर. तांब्या भरून ठेवलेला आहे धर बाहेर, मी थांबसच मी ठेवते. बसा इथं तुम्ही डायरेक्ट जेवण करायला. आता तर चला तुम्हाला दाखवते जेवायला काय आहे. सकाळी काय स्वयंपाक केला नव्हता, कारण रात्री आम्ही कुणी जेवलो नाही ना, त्याच्यामुळे रात्री सगळं तसंच राहिलं. मग सकाळी काय स्वयंपाक केला नाही, रात्री सगळं तसं शिल्लक राहिलं. मग ज्योतिताईनं सुनीनं हे जेवायला घेतलं, म्हणजे डब्बा घ्यायचाच नेला. तर चला आता आपण जेवण करणार आहे, मला दाखवते भाजी काय बनवली, म्हणजे रात्री काय बनवली होती. मला तर खाऊ वाटेना बघा, माझं तोंड लय आलंय आतून, गर पडलं तर मोठं मोठं. तर त्यांना तिथे पिले ते काय एका ताटात खाता तुम्ही वेगळं तर ही नको खायला, ही आहे ठेसा. डाळ मिरची म्हणतात ना ते आहे ज्योतिताईच्या पद्धतीनं, रात्री ज्योतिताईनं बनवलं होतं. आणि ही आहे मटके, मटके भिजाय घातली होती मटकी, कारण बाळवणीला आम्ही थोडाफार बाजार आणला होता ना, तर मग तिकडून शिल्लक राहिली होती. ही डाळ पण शिल्लकच राहिली होती घरी, मग घरची शिल्लक डाळ राहिलेली आणली हो का चपात्या, एवढ्या आहेत त्या. आता हे किती चपात्या तुम्हाला दाखवते, ही अर्धी आणि ही एक, ही करत लिहिली आहे. आणि इथं एक आहे म्हणजे एवढं चपात आहे त्या. तर मला तर काय चावतच नाही बघा, तुम्हाला सांगते आणि तिथं घर आल्यात ना तोंडलं बघा, इथं जर ही असं आतून जर उमटलं तर ते मधीले आजारी होते ना, मी अंगावर दुखणं काढायला सोने आजारी होते ना, त्या स्पीडमध्ये मी आजारी होते, त्याच्यावर सोने नीट बी झाली. सोनीला दवाखान्यात नेलं होतं मी, मी स्वतः दवाखान्यात गेले नव्हते. आणि हां अजून एक ताई पण आले होते रात्री आम्हाला भेटायला, म्हणजे त्या मला ॲड्रेस विचारत होत्या, पण ॲड्रेस म्हणलं कसं सांगावं म्हणलं, मलाच घेतलं काय माहीत नाही, मी जिथं नवीन आहे म्हणलं तर तुम्हाला काय सांगू. चपात्या गरम गेलेल्या आहेत का त्या, नाहीतर म्हणतात त्या शिळ्याच लेकरांना दिल्या असतं काय, नाही काय शिळ्या शिळ्या आहे त्या पण गरम केलेल्या आहेत त्या. तर ती ताई मला ॲड्रेस विचारत होत्या, मला ॲड्रेस सांगायला येत नव्हत्या, मग त्यांना एक फोन सांगितली की इथं इथं या तुम्ही. मग कारभारी होतं तेव्हा कारभारीचं आणि माझं काय भांडण नव्हतं झालं काय नाही, मग त्यांना ज्योतिताईला आणि मला घेऊन गेलं. जाताना पण तुम्हाला सांगते एवढा मोठा ट्रक, ट्रकला गाडी आडवी घातली, चालत जातो म्हणलं तर ऐकना, गपचूप खायचं, खायापुरतंच फक्त तोंड उघडायचं काय. बुंगी शांत आहे पण सण्याला येड्यावानी करतोय. तर ट्रकला आडवी गाडी घातली, स्कूटीला आडवी घातली गाडी, सिटी आहे सिटीमध्ये नीटनेटकी गाडी चालवावं, तसलं काहीच वळण नाही. पण जाऊ द्या सोडा, पण कसं तरी आडनडीच्या टायमाला आम्हाला तिथं ती घेऊन गेलं. मग त्या ताईनं पोरांना खायला घेतलं होतं, तिथं पण आम्हाला वडापाव खायला घातलं. मी म्हणलं होतं चहा पाणी करावं नुसतं त्यांना, पण त्यांनाच आमच्यासाठी केलं. आणि आधार वाटला काय, एवढा आधार वाटला माहिती आहे का, कारण त्या ताई काय म्हणल्या माहिती आहे का, तुम्ही इथं आलाय तुम्हाला काय गरज वाटली तर बिनधास्त सांगा, मला फोन करत राहा, तुमच्या इथं ओळखीचं कोण नाही, म्हणजे नाही का तुम्हाला इथं, म्हणजे आता इथं नवीनच झालो ना आम्ही, मग इथं आम्हाला जास्त आधाराची गरज आहे. आणि आम्ही पण बाहेर निघत नाही, आमच्यासाठी सगळ्या गोष्टी इथं नवीन आहेत, नाही इथले गिरण माहिती आहे ना, शाळेची पण सोय होत नाही सण्याची, तुम्हाला काय सांगू. मग त्या ताईनं इतका दिलासा दिला ना,
म्हणजे धीर दिला, तर चल वाटलं की बाबा इथं आपलं कुणी नसलं म्हणून काय झालं, पण चला आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून जी ओळख झालेले जे आपुलकी प्रेम देणारे जे आपले आहेत, तर त्यांना एवढंच म्हणले फक्त की काय गरज वाटली तर आम्हाला बिंदास्त सांगायचं, फोन करायचं, आम्ही ह्या इथं, काय काळजी करू नका, बिंदास्त राहावा, इतकं भारी वाटलं मला. का माहिती आहे का, आधार असणं लय गरजेचं आहे, आधार असणं लय गरजेचं आहे. तर काय काय जण तर मला म्हणले की राधाताई तुझा भाव आहे ना इथं, तर सुनीला भावाकडं सोड किंवा तुझ्या भावाकडं जा, काय म्हणजे असं नाही का, भावाकडं जा किंवा त्याचा आधार घ्या तुम्ही, म्हणजे आता सध्या तुमची तारांबळ उडायला लागली. तर कसं असतं माहिती आहे का, कुणाचं भावन कुणाचं कोण, कुणाचं कोण नसतंय, सगळ्यांना सगळ्यांच्या खोडी माहिती असतात. ह्या बघा, त्यांना तकलीफ झाली तर आपण त्यांना आधार देतो, पण आपल्याला तकलीफ झाली ना तर आपल्याला आधार देणार कुणी नसतंय, असतंय का कुणी, आपल्याला आधार देणार कुणीच नसतंय. त्यामुळं का नाही आपलं आपणच बघायचं, आपल्याला जसं दिवस येतेला तसल्या दिवसाला तोंड द्यायचं, हे माझं काम आहे. तर तुम्हाला सांगते त्या ताईनं इतकं पोरांना खायला बिस्किटचं पुढं आणलं, उलट त्यांची बारकी बारकी लेकरं होती आपले सणेवाणी आणि भुंगेवाणी, त्यांनाच मी खायला घेऊन जायचं होतं, पण त्यांनाच घेऊन आल्या. तुम्हाला सांगते सकाळी मग सुनीनं ज्योतिताईनं लेकरांना नाश्ता केला. तुम्हाला दाखवते ताईनं काय काय दिलं, किती बिस्किटचं पुढं दिलं, तर बघा दिली एवढी मोठी. तर सकाळी का नाही नाश्ता झाला, दोघे जण खाऊन गेले. आपण जाताना त्यांना शिळा पाक्यात चपात्या नेलं, रात्री कोणच खाल्लं नाही ना. आता जर ताजं केलं असतं ना तर मग हे तसंच पडलं असतं ना. आपण इथं आलेलो आहे नवीन जाग्याला, जवळ एक पण रुपया नाही, मग ही शिळा पाक्य पर कुणी खाल्लं नसतं, ताजं सगळ्यांना खाल्लं असतं. मला तर हे आट्याची चपातीच पटना झाली, तुम्हाला काय सांगू, माझं पोट डम 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 करत आहे. 3 दिवस झालं आज इकडं आलेलो आम्ही, 3 दिवस झालं पोटच साप कसलं झालं नाही माझं. मी बाथरूमचं तोंड सुद्धा बघितलं नाही, फक्त धुयापुरतं जाते बघा बाथरूम. आता हे तिखट जाळ लागेल मला, आणि इथं काय डाळ मिरची आहे, डाळ मिरची कसला म्हणतात ते, मग टेस्टी असतो पण तिखट आता किती लागेल ना माझ्या तोंडाला, तोंड आलं एक तर पोट साफ व्हावं म्हणून परवा दिवशी ठेसा खाल्ला होता तरी पोट साफ झालं ना. तिखट नाही ना खावा, पोट भरून फरसान देते तुम्हाला. पिल्या कात्रे आणखी घरातले आम्हाला ताईनं एवढा मोठा फरसानाचा पुढा आधी आणलाय. एक ताई विचारत होती की राधाताई तुम्हाला फॅन ही सोय आहे का, आता मला कुणाकडून काय घेऊ पण वाटेन, आणि गरज तर सगळ्या गोष्टीची आहे. तुम्हाला सांगते सण्याला तर का नाही धुवायचा तो शर्ट आणि तो अंगार घालायचा. सण्याचे फक्त 2 पॅन्टी आल्यात, एक फटकी आली एक चांगली आली. भुंगीची तरी का सगळे कपडे आले ते जे सोनीनं भरले म्हणून, आणि मी कसे काय कपडे नाहीत भरले माहिती आहे का. मी शाळेत गेली होती पोरांचं फॉर्म भर ही कर ती कर त्यासाठी गेले होते. काय नाही आता चपात्या संपून गेल्या का नाही, संध्याकाळी अजून दुसरा स्वयंपाक करायचा. जर भांडण तंडा काय नाही झालं, भांडण व्हायचा प्रश्नच येत नाही, कारण बेवढंच नाही आपलं घरी कुठं गेलं की नाही फॉर्म. कारण इथं नवऱ्याला माझ्या अडचण कशामुळे होती, इथं ना गोवा खाय येतोय ना 10 रुपये येते, तरी पण बहुतेक चोरून लपून पिऊन येतच असं म्हणून तर एवढं येड्यासारखं करतंय. कारण शुद्धीवर असल्यावर माझ्या नवऱ्याची मी इतके मया करत होते वाटत होतं, त्याला बी का नाही आईबाप नाहीती, आपल्याला पण आईबाप नाहीती, त्यानं पण आपल्यासारखं हाल काढलेलं आहेत. उलट का नाही माझ्या नवऱ्याचं लय हाल झालेलं आहेत माझ्यापेक्षा. आम्हाला तर आमच्या सावतर बहिणींना आईबाप आठवण दिली नाही ती. बरं चापा मग फेकू नको तसा, फेकायचं नाही इथं काय बघावली नाही कुठंतरी काय फेकायला, वर नाही बघ खाली खाली काय फेकायचं नाही बघ. आता तुला सांगते
पण फरसाण देते मी अगोदर थोडं थोडं. हे फरसाणचं पुढं फोडत होते म्हणून थोडंसं बंद केलं होतं. जरा एक खावा, दोघं पण खावा. काकडी बघ की खराब आहे तर तोंडाला हो. तुम्हाला भूक नाही वाटत आहे ना? भूक तर नाहीच, कारण तुमच्या का नाही खाण्यावरूनच कळायला लागलं की तुम्हाला किती भूक लागली. ते खायचं आणि झोपायचं. माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचं जास्त हाल झालेला आहे. तर आम्हाला तर आमच्या सावत्र बहिणीनं सांभाळलं, पण ह्यांना तर सक्का बाप होता, ह्यांना सावतर आई होती, बहीण भाऊ होतं, सगळी होती. तरी ह्यांना गावात भीक मागून खाल्लेला आहे. तरी पण त्यांना काय त्या गोष्टीची जाणीव नाही. मला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, पण त्यांचं काय वाट त्यांना काय वाटतं, गेलं ते दिवस. आता आपला दिवस आहे, आपण कमावतो तर आयश करून जगायचं. आयश करायची तर खाण्यापिण्याची करावं, कपड्याला त्याची करावं, लेकरा बाळांची करावं, लेकरांना शिक्षण देऊन आपलं शिक्षण पूर्ण करावं, ह्या गोष्टींची काळजी करावं. आयुष ह्या गोष्टीची करावं. त्याला कसं बी सांगा, भांडून सांगा, कुचकं बोलून सांगा, गोड बोलून सांगा, चार लोकांसमोर सांगा, कसं बी सांगा, ते सुधरत नाही. काय असला तरच दिसतोय आपल्याला, काय वाटत नाही बाबा. गेलं तर गेलं, काय करावं मग. तर चला घेते जेवण करून हा का. आगच उठायला लागले तोंडात नाही, पार टाळायला आल्या तर एवढं म्हणतो गरज, आणि गेळाय तर येतच नाही. चला बाय.